सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या खतीत फोडाफोडीची आणि खच्चीकरणाच्या राजकारणाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्रव्यापी शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे यात्रेचं नेतृत्व करणार असून साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यात्रेचे स्टार प्रचारक असणार आहेत. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य आधार असलेला मराठा समाज गेल्या काही वर्षांमध्ये पक्षापासून दुरावला आहे. आरक्षणाचा प्रश्न यशस्वीरित्या हाताळून भाजपनं मराठा समाजाला आकर्षित केलंय. या समाजाला विशेषतः तरुण वर्गाला पुन्हा जोडण्याचाही उद्देश राष्ट्रवादीच्या या यात्रेमागे असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच या यात्रेचा शुभारंभ शिवकालीन स्थळांपासून होणार आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप सिंदखेड राजा इथं तर सांगता किल्ले रायगडावर होणार आहे अशी माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे.